माजी खासदार उन्मेश पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव तालुक्यातील दोघंही कसलेले राजकारणी, एकेकाळचे जीवलग मित्र आणि आत्ताचे कट्टर विरोधक अशीही या दोघांची ओळख आहे. पाटील आणि चव्हाण यांची मैत्री कधी काळी इतकी जीवलग होती की 2014 उन्मेश पाटलांच्या आमदारकीच्या विजयात मंगेश चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर 2019 निवडणुकीत स्मिता वाघ यांना जाहीर झालेली जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही ऐनवेळी नाट्यमयरित्या रद्द झाली. उन्मेश पाटील यांना ही उमेदवारी जाहीर झाली आणि या निकालात पाटील हे प्रचंड मतांनी विजयी झाले. यातही मंगेश चव्हाण यांनी आपल्या पायाला भिंगरी बांधून पाटलांचा प्रचार केला. पण विधानसभेच्या निवडणुकीत उन्मेश पाटलांनी त्यांच्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपकडे आग्रह धरला होता आणि त्याचवेळी मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हापासूनच या दोन्ही मित्रांमध्ये कुरबुर सुरू झाली. मंगेश चव्हाण हे विधानसभा निवडणुकीत पराभूत कसे होतील अशी व्यूहरचना केल्याचा उन्मेश पाटलांवर आरोप झाला. परंतु मंगेश चव्हाण हे विजयी झाले आणि तेव्हापासून हे दोन मित्र भाजपचेच असले तरीही त्यांचे झेंडे मात्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेला होते. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उन्मेश पाटलांनी भाजपला रामराम करत शिवसेनेच्या ठाकरे पक्षात प्रवेश केलाय. येत्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच हे दोघंही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मंगेश चव्हाण यांच्यावर गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांचा वरद हस्तय, तर उन्मेश पाटील यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी ताकद दिलीय. त्यामुळे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचं लक्ष हे चाळीसगाव तालुक्याकडे लागले. तर काय घडते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात पाहुयात लेट्सअप मराठीच्या निवडणूक स्पेशल ग्राउंड झिरो या सिरीजमधनं. 2009 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ राखीव होता. सुरुवातीच्या टप्प्यात या मतदारसंघावर काँग्रेसचंच प्राबल्य होतं. मोतीराम शामराव सूर्यवंशी हे 1962 पहिल्या निवडणुकीतील पहिले आमदार, त्यानंतर दिनकर दिवान चव्हाण यांनी 1967, 1972 आणि 1978 असा 3 वेळेस काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. पण 1980 निवडणुकीत काँग्रेसनं वासुदेव चांगरे यांना उमेदवारी दिली तेव्हा डीडी चव्हाण यांनी अपक्ष निवडून येत या मतदारसंघावर आपलंच वर्चस्व असल्याचं दाखवून दिलं. पुढे 1985 चांगरेंनी चव्हाणांचा पराभव केला. पण 1990 या मतदारसंघावर भाजपने आपला होल्ड तयार केला आणि अॅडव्होकेट ईश्वर जाधव हे या मतदारसंघातील भाजपचे पहिले आमदार झाले. त्यानंतर 1995, 1999 आणि 2004 निवडणुकीत भाजपचे साहेबराव घोडे हेच इथून विजयी झाले. या काळात तालुक्यात भाजपची ताकद वाढली होती. पण 2009 पुनर्रचनेत मतदारसंघ खुला झाला आणि इथलं राजकारणच बदललं. राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांनी भाजपच्या वर्चस्वाला इथं तेव्हा सुरुंग लावला. देशमुखांनी आपली ताकद वाढवली. नगरपालिकेत, जिल्हा परिषदेत, बाजार समितीमध्ये घड्याळच दिसू लागलं. पण 2014 उन्मेश पाटलांनी देशमुखांचा पराभव करत हा मतदारसंघ पुन्हा एक वेळेस भाजपला मिळवून दिला आणि तेव्हापासून भाजप इथं फॉर्मात आली. आमदार झाल्यानंतर उन्मेश पाटलांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींसह पंचायत समिती, नगरपालिका आणि बाजार समितीवर भाजपचीच सत्ता आणली. जिल्हा परिषदेच्या 7 गटांमध्ये भाजपचेच सदस्य निवडून आणले. 2009 लोकसभा निवडणुकीत भाजपकडून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली. पण नाट्यमयरित्या ही उमेदवारी रद्द होऊन ती उन्मेश पाटलांना देण्यात आली आणि ते देशातील सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या 10 खासदारांमध्ये समावेश होत निवडून आले. पण याच निवडणुकीनंतर उन्मेश पाटील आणि मंगेश चव्हाण या मित्रांमध्ये बिनसलं. विधानसभेसाठी चाळीसगाव मतदारसंघातून उन्मेश पाटील हे पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रही होते, तर चव्हाण यांनी गिरीश महाजन यांच्या मदतीने स्वतःची फिल्डिंग लावली. यात मंगेश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आणि ते राजीव देशमुख यांच्या विरोधात निवडून आले. त्यानंतर 5 वर्ष एकाच पक्षात असूनही उन्मेश पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात सुंदोपसुंदी सुरू होती. आज घडीला मंगेश चव्हाण यांची देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख आहे. आमदारकीच्या काळात त्यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणलाय. विकास कामांसाठी आणि मतदारसंघातील जनतेची कामं करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी केलीय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यातही आघाडी घेतलीय. जिल्हा दूध संघाचं चेअरमन पद चव्हाणांनी स्वतःकडे घेत बाजी मारली. जिल्हा बँकेबद्दल बँकेत बदल घडवून आणत सत्ता आपल्या गटाकडे घेण्यात त्यांना यश आले. शिवाय प्रत्येक वर्षाला पंढरपूरची मोफत वारी करवणं आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप हे त्यांचे उपक्रम लक्षवेधी ठरतात. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उन्मेश पाटलांचं तिकीट नाकारल्याने त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे पक्षात प्रवेश केला आणि त्यांचे मित्र तसंच पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना उमेदवारी मिळवून देत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे आता विधानसभेसाठी ठाकरे पक्षाकडून उन्मेष पाटील हेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात रिंगणात असू शकतात. आमदार आणि खासदार असताना केलेली विकास कामं, मतदारसंघात त्यांचा असलेला जनसंपर्क, शिवाय शेतकरी आणि बेरोजगार तरुण वर्ग यांच्यासाठी त्यांनी केलेली कामं ही चाळीसगाव तालुक्यातील जनता अद्यापही विसरलेली नाहीये. तर तिसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख यांची भूमिका काय असणार हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. उन्मेष पाटलांनी मागच्या काही दिवसांपासून रखडलेल्या नार पार योजनेसाठी आंदोलनांनी मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून काढले. शिवाय बंद असलेली चाळीसगाव टेक्सटाईल मिल ही पुन्हा सुरू करण्याचा मोठा प्रश्न इथं प्रलंबित आहे. एमआयडीसीत आणखी मोठे उद्योग, कन्नड घाटातून टनेल मार्ग, सिंचन प्रकल्पातून प्रत्यक्ष केंद्राची मदत मिळणं, मतदारसंघातील रस्त्यांची कामं आणि आदिवासींच्या वन खात्यांशी संबंधित जमिनीचे प्रश्न हे इथल्या प्रचारातील प्रमुख मुद्दे असणार आहेत. आता याच मुद्द्यांच्या आधारे चाळीसगावची जनता ही कुणाला आमदार करणार आणि कुणाला घरी बसवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.